सर्वांना नमस्कार। भाषणाची सुरुवात करायच्या अगोदर एक गोष्ट सांगतो तुम्हाला। मी अयोध्येचे माणूस आहे, भगवान रामचे गावाचे, म्हणजे हिंदी भाषिक, पण मला मराठी फार आवडतं। मी रवी सरांना विनंती केली आणि अग्रवाल कॉलेजचा एक कुलकर्णी सर आहेत त्यांना विनंती केली आणि त्यांनी दोघांनी मला मराठीत भाषण देऊन दिलेलं आहे। तरी पण काहीतरी चूक झाली तर त्याच्यावर लक्ष देऊ नका अशी माझी विनंती। इथे जमलेले सर्व शिक्षकगण, विद्यार्थी आणि उपस्थित सर्व मान्यांना माझा सप्रेम नमस्कार। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी आशा बाळगतो आणि छत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि माझ्या भाषणाची सुरुवात करतो। जय शिवराय, जय जिजाऊ। भवानी तीन कविता आहेत। भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणा समोर, मुघलांचा तो बाप होता। जाड्या बाजवा। गगनाला भेटली शिवबा तुमची कीर्ती, रयतेचा खरावाली अशी तुमची ख्याती। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, या राजाचे नाव गाजते आहे गड किल्ल्यावर। जे अब्जावधी लोकांच्या हृदयावर राज करतात त्यांना छत्रपती म्हणतात। प्रौढ प्रताप, पुरंदर, क्षत्रिय, कुलावंतास, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी साम्राज्य संस्थापक, श्रीमंत, योगी, बुद्धिवंत, कीर्तिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, महाराज दधिराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे रयतेचा जाणता राजा। यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली पुणे येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांचे संपूर्ण नाव शिवाजी राजे शहाजी राजे भोसले आणि त्यांच्या आईचे नाव जिजामाता। त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे रयतेच्या कल्याणासाठी अर्पण केले होते। लहानीच त्यांना युद्धकलांचे प्रशिक्षण दादोजी कोंडदेव यांनी दिले। त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करण्याची व स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली। शिवरायांचा हा इतिहास सर्वश्रुत आहे। त्यात विशिष्ट असे त्यांचे वैशिष्ट्य होते, ते म्हणजे आपल्या राज्यात प्रत्येक व्यक्तींना त्यांनी मान दिला, प्रत्येकावर विश्वास दाखवून स्वराज्याची मशाल पेटवली। त्यामुळे प्रत्येक युद्धात लढाई समोरून चालून येणारा शत्रू पराजित होत असे। शिवरायांनी अनेक गड किल्ले जिंकले, तेथे रयतेचे राज्य उभे केले। त्यांची बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, रयतेचे संरक्षण करण्याची कला, युद्धाची कूटनीती असे अनेक पैलू त्यांच्या जीवनात दिसून येतात। त्याच्या काळात त्यांनी स्वतःची राजमुद्रा तयार केली होती। इसवी सन 1674 मध्ये महाराजांच्या रायगड येथे राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती बनले। राजाबाबा छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पराक्रम आहेत, ते विस्तारला मी नाही जाणार। लाईक अफजल खानाच्या वध, कल्याणमध्ये सागरी आरमाराची स्थापना, तुम्हाला हे अभिमान झाला पाहिजे कल्याणच्या नावाला आहे तिथे। पुरंदराचा तह, असे अनेक पराक्रम आहे महाराजांचे।
असे विविध पराक्रमातून महाराजांनी अविस्मरणीय असा इतिहास घडवला। 3 एप्रिल 1680 साली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना हा जग सोडून त्या जगात गेले, म्हणजे साकेतवासी झाले, म्हणजे कायासवासी झाले। असा थोरवीर योद्ध्यास आमच्या मानाचा मुजरा। जय शिवराय। आमच्या कॉलेजचे रवी सर आणि अग्रवाल कॉलेज एक कुलकर्णी साहेब सर आहेत, प्रोफेसर आहेत केमिस्ट्रीला, त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। त्यांनी माझी सहायता केली, हेल्प केली आणि भाषण लिहून दिला, त्यामुळे मी तुमच्यासमोर दोन शब्द बोलू शकला। धन्यवाद सगळ्यांना।